हॅलो, नमस्कार. मी अनिता इंगळे. माझ्या ह्या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर माझ्या पहिल्या व्हिडिओची कविता तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. आणि त्या कवितेला लाईक केलं ना, नक्की करा. आणि आजच्या कवितेलासुद्धा नक्की लाईक करा. तर माझी आजची कविता आहे माझ्यासारख्या अनेक विवाहित स्त्रियांसाठी. तर ती आहे, आपण आपल्या नवऱ्याच्या अर्धांगिनी आहोत सर्वजणी. तर ह्या अर्धांगिनी ह्या विषयावरती मी आजची कविता तुमच्यासमोर सादर करते. तर अर्धांगिनी बघा, ह्या कवितेमध्ये मुलगी जेव्हा माहेर सोडून येते, आई वडिलांना सोडून येते, आपलं घरांगण सोडून येते, पण ती जे सोडून येते तो जो उंबरठा ती ओलांडते आणि आपल्या सासरचा उंबरठा जेव्हा माप ओलांडून ती आत येते, उंबरठा ती पार करते, तेव्हा ती जी काही वचनं घेते, जी ती मनात ती जी वचनं घेते आपल्या होणा आपल्या नुकत्याच झालेल्या नवरदेवासोबत, तर त्या काही मी ह्या कवितेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तर तुम्हा सगळ्यांना ही कविता नक्कीच आवडेल. तर ऐका माझी ही कविता अर्धांगिनी. आले मी घर अंगण मागे सोडून माय बापाचे फुललेले. आले मी घर अंगण मागे सोडून माय बापाचे फुललेले. माप ओलांडता भिंती हसल्या घराचे तुझ्या कुंपण हसले. आले मी घर अंगण माझे सोडून माय बापाचे फुललेले. माप ओलांडता भिंती हसल्या घराचे तुझ्या कुंपण हसले. अर्धांगिनी मी झाले तुझी, अर्धांगिनी मी झाले तुझी तुझ्या सुखदुःखासाठी. अर्धांगिनी मी झाले मी तुझी तुझ्या सुखदुःखासाठी. सुखात तू पुढे दुखात मी, सुखात तू पुढे दुखात मी, सात वचन निभवण्यासाठी. अर्धांगिनी झाले मी तुझी तुझ्या सुखदुःखासाठी. सुखात तू पुढे दुखात मी, सात वचन निभवण्यासाठी. अर्धांगिनी म्हणजेच अर्ध अंग, अर्धांगिनी म्हणजेच अर्ध अंग. बनून आले मी जीवने तुझी, बनून आले मी जीवनी तुझी. करेल सुखाने शेवटपर्यंत संसार, करेल सुखाने शेवटपर्यंत संसार. एकनिष्ठ असावा हीच अपेक्षा माझी. बनून आले मी जीवनी तुझी अर्धांगिनी. पिल्लांची जबाबदारी हसत खेळत. बघा ती किती पुढचा विचार करते. माप ओलांडताना ती सासरचा, नवऱ्याचा आणि बघा लगेच होणाऱ्या पिल्लांचाही ती विचार करते. पिल्लांची जबाबदारी हसत खेळत दोघे मिळून सारेच पार करू. पिल्लांची जबाबदारी हसत खेळत दोघे मिळून सारेच पार करू. तू सांभाळ भौतिक सुख त्यांचे, तू सांभाळ भौतिक सुख त्यांचे. मी देईल संस्काराचे बाळकडू, मी देईल संस्काराचे बाळकडू. आले मी घर अंगण माझे सोडून माय बापाचे फुललेले. माप ओलांडता भिंती हसल्या घराचे तुझ्या कुंपण हसले. गरजांची यादी न संपते कधी, गरजांची यादी न संपते कधी. खरंच आपण जेव्हा संसाराची सुरुवात करतो तेव्हा गरजा कधी संपत नाही. संसारामध्ये एक एक वस्तू आपल्याला लागत असते आणि त्या वस्तू जमवण्यासाठी आपले आटोकाट प्रयत्न सुरू असतात आणि गरजा ही आपल्या वाढत जातात. जेव्हा संसार सुरू होतो दोघांच्या गरजा, नंतर मुलं होतात, मुलांच्या गरजा, मग त्यांचे शिक्षण, त्यांचं पालनपोषण, शिक्षण, त्यांचं लग्न, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या ह्या गरजाची यादी कधी संपत नाही. तर गरजांची यादी न संपते कधी तरीही निभावेल तुटक्या संसाराला. गरजांची यादी न संपते कधी तरीही निभावेल तुटक्या संसाराला. तू साथ देशील क्षणोक्षणी राया, तू साथ देशील क्षणोक्षणी राया. सात जन्मी तुझीच अर्धांगिनी व्हायचंय मला.
सात जन्मी तुझीच अर्धांगिनी व्हायचंय मला. आले मी घर अंगण मागे सोडून माय बापाचे फुललेले माप ओलांडता भिंती हसल्या घराचे तुझ्या कुंपण हसले घराचे तुझ्या कुंपण हसले. तर मग कशी वाटली मित्रमैत्रिणींनो माझी ही कविता, आजची कविता? जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच नक्कीच माझ्या ह्या कवितेला लाईक करा. आणि जर तुम्हाला अशाच पुढे माझ्या कविता ऐकायच्या असतील तर माझ्या ह्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. करणार ना? तर भेटूया नवीन विषय घेऊन नवीन कवितेसह. टाटा, नमस्कार.